ओम सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमस्तुते। Thank you.
तुझिया चरणी विनम्र हो माता, जय जय सप्तशृंगी माता, जय जय सप्तशृंगी माता, जय जय सप्तशृंगी माता, जय जय सप्तशृंगी माता, मंगल वरदाई अंबिके अमर तुझी गाथा, तुला कसं विसरेन मी, घे जय सप्तशृंगी माता की जय। काय चंद्राबा, मला माहित होता तू इथेच भेटशील म्हणून। बोला
माझ्या पैसा देते ना पैसा, मला माझ्या पैसा आत्ताच्या आत्ता पाहिजे, ते बी व्याज असं काय? पण शेठजी सध्या एक पै देखील नाही, हे चालेल ना मला? शेठजी हे मंगळसूत्र आहे माझं, माझ्या सौभाग्याची निशाणी. सौभाग्य म्हणजे नवरा कुठला तो बेवडा, कुठेतरी दारू पिऊन पडला असेल तो, त्याच्या तुला काय उपयोग? अगं हे मला दे, मी तुझ्या कर्जा माफ करेल. शेठजी मी तुमच्या पुढे हात जोडते, पाया पडते, पदर पसरते, पण काही दिवसांची मुदत मला आणखी द्या, तुमची तुमची पई पई चुकवीन मी. ते काय नाही, मला माझ्या पैसा आत्ताच्या आत्ता पाहिजे. काय झालं है? हा माणूस असं का बोलतो? काय सांगू बाई, पण कसं सांगू, हिच्या वडिलांनी यांच्याकडून कर्ज घेतलं होत आणि अजून पातूर चुकवला नाय. पण कर्ज हिच्या वडिलांनी घेतले होते ना, मग तू हिच्या मागे का तगादा लावलाय? हे कर्ज हिला पाहून दिला होता, हिच्या नवऱ्याला पाहून नाही, आणि ही पण नाही म्हणते. मी देते पैसे तुम्हाला. नका बाई, तुम्ही इतकं बोलला तेच खूप झालं, माझं कर्ज तुम्ही का बरं फेडावं? अगं पण मला तुला मदत करायविषयी वाटते. काय लाला चंद्रा, तू पागल झालीस का? अगं ही बाय तुला मदत करायला म्हणते आणि तू नको म्हणते. अगं हा म्हण, मला माझ्या पैसा परत भेटेल. पण बिन काही नाही लाला, असे किती पैसे आहेत तुझे? समजा मिळून 1000 रुपया. बस हे घे आणि लक्षात ठेव, पुन्हा कुठल्याही स्त्रीला पैशासाठी त्रास देऊ नकोस. नाही नाही नाही. पोरी गायत्री, आपल्याला ज्या बाईनं मदत केली ती दुसरी कुणी नसून साक्षात सप्तशृंगी माताच होती. जय सप्तशृंगी माता. बोलू आज लय चांगला झाला बघ, पैसा मिळाला. लाला न मळवानं पैसा मिळेल घेऊ. लाला नमस्ते. लाला दगडू वय. हा बोल, काय काम काढला होता? लाला माझी लेक लई आजारी आहे बघ, तिला शहरातल्या दवाखान्यात न्यायची आहे, तेव्हा थोडं पैसे पाहिजे होत. पैसा पाहिजे होता? किती पैसा पाहिजे? 1000 रुपये. 1000 रुपये पाहिजे होत. 1000 रुपया? होय. गहाण काय ठेवणार? गहाण थोडी जमीन आहे माझ्यापाशी, तीच गहाण ठेवतो बघा. अशा म्हणतोस? बर अंगठा दे बघू. होय मुनीम जी, दगडूचा अंगठा घ्या. दगडू तू लय भाग्यवान आहेस बाबा, अरे त्या रघूच्या बायकोने पैसा दिला म्हणून तुला पैसा देतो. हा लय उपकार झालं बघा लालाजी, लय उपकार झालं. हे बघ, 1 2 3 4. अरे बाप रे लाला, पण त्या रघू सारखा तोंड लपून जाऊ नकोस. नाही लालाजी, म्या त्या रघू सारखा पळपुटा नाही. आगे पैसे. होय लय उपकार झालं, येतो लालाजी. बर लय उपकार झालं. लालाजी अरे बाबा रघु, अरे अरे थांब बाबा थांब रघु, अरे रघु, अरे बरं झालं बाबा तू भेटलास. थांब बाबा थांब थांब. अरे दगडू एवढ्या गाय गाय कुठं निघाला तू? अरे पोरीला शहराच्या दवाखान्यात न्यायची नव्हत, तेव्हा तयारी करायला चाललो होतो. बर बर. अरे थांब बाबा रघु थांब थांब. रघु काल तुझ्या बायकोनं लालाचं पैसा चुकतं केलं नसतं तर मला पैसे मिळालं नसतं बघ बाबा. माझ्या बायकोन चंद्रान लालाचं पैसे चुकत केलं. होय होय. आणि म्हणून तर मी शहरात जायला निघालोय. अरे पण तिच्याकडे एवढं पैसा आलं कुठून? नाही आता हे नाही मला ठाऊक, पण तिनं लालाचं पैसे चुकत केलं म्हणून तर लालानं मला कर्ज दिलं. तिचं लय उपकार झालं बघ बाबा माझ्यावर. मी निघतो बाबा. मी निघतो. बर बर. या भावाने कर एवढा पैसा आला कुठून? आई मला खूप भूक लागली.
घरात खायला कायच नाही. आईचा थोडा परसा दे, त्यो घे आणि खा. आणि बाय थोडी लाकडं आणशी जमा करून. हो आई, आई आपल्याला देवीमुळे रोज प्रसाद खायला मिळतो ना. आई मी लाकडं गोळा करून आणीन हा. चानी पोरमच आण. हो आई. पैसा कुठून आला तुझ्याकडे? देवळात एका बाईनं दिले. अहो मी तिला ओळखत देखील नाही. बाईनं दिलं तुला? बरं भेटत असतात असे लोक. माझ्या ओळखीचे लोक मला एक पैसा सुद्धा देत नाही आणि तुला बरं भेटतात असे लोक पैसे द्यायला. मी खरं तेच सांगते आणि माझा पूर्ण विश्वास आहे ती दुसरी कुणी नसून माताच होती. जरा बाजूला हर. काय झालं ग? काय झालं? काय झालं? डॉक्टरला बोलव रे. गायत्री चंद्रभाई बाबा किती पडपडशील? किती पिशील? माझ्याही खोडं होते नायक. काय सांगू गंगे, आज मी तिला बदलून काढलाय. बरेच तोर मारलाय मी. माझ्याशी खोटं बोलते काय? माझ्याशी खोटं बोलते? मला फसवते सारे. म्हणजे तिनं पैसे कुठून आणलं काय समजत नाही. विचारायचं म्हणते देवीनं पैसे दिलं. अरे गेली असेल कुठे शेण खायला. गंगे मला बी तसाच संशय येतो. कुठेतरी शेण खाऊनच पैसे आणला. बघू आता. नाही आज आपल्याला भरपूर प्यायचे आहे. पोट भरून प्यायचे आपल्याला. नाही नाही बस कर. तू वाढवायचा ना आपल्याला मध्ये. आणि जा घरला जा. घर नाही समशान आहे. समशान चढू ना बेटा. काय काय झालं ग? काय झालं? रडू नको, रडू नको, रडू नको बेटा. तू प्रसाद घ्यायला का नाही आलीस? हा हा, आगे हा प्रसाद घे.
डाव्या हातात नाही घ्यायचा बेटा प्रसाद. काय झालं हाताला, कसा भाजला हात? माझी दुसरी आई माझ्याकडून खूप काम करून घेते, मला भांडी घासायला लावते, मला धुण्या धुवावी लागतात, मला स्वयंपाक पण करावं लागतो. रडू नको, रडू नको, रडू नको बेटा, थांब. ठीक आहे, ठीक आहे. आता तुझा हात बरा होईल. हा, संध्याकाळ झाली ना, चल आता घरी जा. ये बेटा, रडू नको. आई जगदंबे, या चिमण्याजीवरती का न्याय होतोय? नमस्कार. रघु आहे घरात? आओ, आओ. कोण आले बघा ते. कोण आहे, कोण आहे, कोण? कोण बाबा? रघु, त्याला लपवलास तरी तोंडाचा वास कसा लपवणार रे? अरे काल गायत्रीचा भाजलेला हात मी पाहिला, मला राहवलं नाही म्हणून मी आलो. म्हणजे ती गावभर सांगत फिरते आम्ही तिला काम सांगतो म्हणून? नाही नाही बाई, तसं काही नाही. हे बघा, मी काही लहान नाहीये, जखमांची भाषा मला कळते. हे बघा बाबा, मी तुमची इज्जत करतो, पण तरी मी तुम्हाला सांगतो, आमच्या घरच्या भानगडीमध्ये तुम्ही पडू नका. काय गावात लोकांनी बराच त्रास आहे, तो दूर करायचा प्रयत्न करा. राम राम. आम्हाला शिकवू नका शांतपण, आम्हाला सगळं ठाव आहे. मी कोण शिकवणार तुम्हाला? पण ऐकत बसले शिकवते. कळलं बर, तू कुणाचा गुलाम आहेस ते कळलं. दगडू काका, कसं येणं केलं? आलतो ग असं, पण जर रग्या येणार असेल तर घेऊन जावं पाटलाच्याकडे कामासाठी, तर नाही म्हणतो. दगडू काका, आबाला लई समजावलं मी, पण ऐकतच नाही. अरे आबा, दगडू काका काय म्हणतो ते ऐक तरी, जा की त्याच्या बरोबर कामाला. अरे कार्टे, चल मला शहाणपणा शिकवायच्या भानगडीत पडू नको तू. चल तुझ्या गावाला. बाई बाई जाते. अरे मला शहाणपणा शिकवते काय करतो या तुझं, तुला तरी कळतंय का रग्या? अरे आयुष्याची नासाडी करतोय सौताच्या. हे बघ, म्या चाललोय पाटलाच्याकडे शेतावर कामासाठी, तुला यायचं असेल तर चल माझ्या बरोबर, म्या सांगतो त्यासनी. पाटलाकडे. हॅलो. नाही नाही, हे बघा, तुम्ही जो भाव माझ्याकडे मागताय तो बाजारात सध्या नाही. अरे आमच्याकडे सगळं ठरलेलं असतं, आमच्याकडे कमी जास्त होत नाही. नाही नाही, तुम्हाला परवडत असेल तर बघा. हो ठीक आहे, पाठव. अरे जाधव, आपल्याकडे एका शेतकऱ्याचा माल आहे, त्याला एक नंबरचा भाव लावायचा, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा हो सर. अरे खतरनाक, खतरनाक. आलो बाबा. अरे पारियान जरा. हो बाबा.
घ्या. शाबास आबा, आज फोन आला होता. कुणाचा? म्या नाही सांगत, तुम्ही तोड का बघू. अरे सांग की. सांगतो, आज शशी दादा येणार आहे. काय शशी येतोय आज? वय. आणि आम्ही त्यासने आणाया जोडीनं जाणार आहोत. हे साहित्यिकाच्या अवलाद. अरे जातीनं जाणार आहोत. वय वय वय, जातीनं जातीनं. बाबा आम्ही जाऊ त्यासने आणाया. हा गेलो आणि हा आलो बघा. ठीक आहे ठीक आहे. कंडक्टर दादा, आमचा शशी दादा आला का? खतरनाक. अरे कसा बाबा? अगदी मस्त. अरे बाबा लय झाक काय दिसतोय. अरे आबा म्हणत होते तू नॉन मॅट्रिक पास झाला म्हणून. काँग्रेस लोशन. काँग्रेस लोशन? अच्छा अच्छा, कॉंग्रॅच्युलेशन. अरे मी काय नॉन मॅट्रिक पास झालो नाहीये. नाही झाला? आबा बाबा बाबा, आबा तर म्हणत होते पास झाला. अरे तसं नाही वेड्या. अरे मी ग्रॅज्युएट झालो म्हणजे पुढची लेवल गाठली. हा तू म्हणे गणपतीत नाटक केलंस. वय काय धमाल केली. काय सांगतोस? कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन असं बोल ना. ग्रॅज्युएट झाला म्हणे. अच्छा बाबा चल. हा चल. आबा आई आला बघा तुमचा राजपुत्र. शशी औक्षवंत हो बाळा, कसा आहेस? मजे. आबा नमस्कार. कसो किरा? हा सकिरा, कसा झाला प्रवास? मस्त. अरे किती काळवडलास तू शहरात राहून. नाही तर आम्ही बघा खेड्यातले माणसं किती गोरी आहोत ते. कपरे काय गाते, कशी आहेस? मी ठीक आहे. अरे पण तू बघ ना, शहरात तुला जेवायला मिळत नाही की काय? किती बारीक झालेस रे तू, बघा ना. हो ना. वा त्या बाई, नाही तुमचं लक्ष बारीक सारीक गोष्टीकडे पाहिलं जाते बघा. गप्प बसतो का आता? समजे मलाच गप्प करत्यात. गप्प तर गप्प, आपलं काय, आपली तेवढीच एनर्जी वाचते. एनर्जी? हो एनर्जी. एनर्जी येते. अग आत्या, मी बारीक सुद्धा झालेलं नाही किंवा जाड सुद्धा झालेलं नाही. जसा गेलो होतो ना अगदी तसाच परत आलं बघ. श्रद्धा तुला काय वाटतं? मी काय सांगणार आता, मीच खरं तर तुला 3 वर्षांनी पाहते. बर चला शशी हात पाय धुवून घे, मी चहाचा पाहते. ठीक आहे. मंगल वरदायिनी अंबिके अमृत ची गाथा. जय जय सप्तशृंगी माता, जय जय सप्तशृंगी माता, जय जय सप्तशृंगी माता, जय जय सप्तशृंगी माता, जय जय सप्तशृंगी माता. सप्तशृंगी माता की जय. जय सप्तशृंगी माता की जय. जय सप्तशृंगी माता की जय. सप्तशृंगी माता की जय. सप्तशृंगी माता की जय. बाबा माझा प्रसाद. तेवढी लहानाची मोठी झालीस तरी तुझ्यात काही फरक पडला नाही. मी बदलून कशी चालेल, या प्रसादावरच तर मी लहानाची मोठी झालीय. हो सप्तशृंगी माता की जय. सप्तशृंगी माता की जय. सप्तशृंगी माता. सप्तशृंगी माता की जय. कोण लाला? कुठे लागला सकाळी सकाळी? ए मी कुठे मी चाललो असेल, तुला काय करायचंय? चाल बेवडा. काय बोलला बेवडा? म्या बेवडा.
तू बेवडा, तुझा बाप बेवडा, तू सगळं खानदान बेवड, मला बेवडा बोलतो नालायक. माझ्या बापाला बेवडा बोलतो का? चल जा, नाही तर देईल एक काढा खाली. मला गंगे, हा लाला मला बेवडा म्हणतो, बेवडा. आता बेवड्याला बेवडा नाही म्हणणार तर काय साधू म्हणणार काय? घेऊन द्या घरला, घेऊन द्या त्याला. नाही जात नाही घरला, काय काय करणार तू? काय करणार? नाही जात मी घरला. बर बाबा, तू नाही जात ना, नको जाऊ. मी जातो, मी जातो. जय गोपाळ. चल घरला, चल. गंगे, लाला घाबरलं मला. काय संजय, कसं काय चाललंय? आपलं काय बुवा, शेती चालली. अरे पण तुझ्या शहरातल्या शिक्षणाचं काय झालं? मस्त शिक्षण झालं, आता आबा सांगते तसं वागायचं. तुमचं काय बुवा, वडिलांनी बक्कळ कमावून ठेवलंय, आता फक्त उडवायचं. संजय, कोण रे मुलगी? कोणती? नाही, सहजच. अरे आल्याला जीव जडला वाटत तिच्यावर. नाही तसं नाही, खूप सुंदर गाते ती. नाव काय तिचं? गायत्री. गायत्री? सुंदर, जितका सुंदर आवाज तितकंच सुंदर नाव, गायत्री. प्रेम गाणे कोरले,
स्वप्नात आली हृदय माझे चोरले कोणी स्वप्नात आली दौलतराव पाटलांचा मुलगा. त्या दिवशी देवळात तुमचं गाणं ऐकलं. खूप छान गाता तुम्ही. साक्षात सरस्वती तुमच्या गळ्यात. तुम्ही रोज देवळात जाता. मी म्हणजे उद्या सुद्धा तुम्ही देवळात जाणार का? नाही म्हणजे मीही देवळात येत जाईल देवीच्या दर्शनाला. वा छान, तू इथे बसलीस.
आणि मी तुझी देवळात वाट बघतो. कशाला? कशाला? एक दिवस भेटले नसेल चुकल्या चुकल्यासारखं वाटतं मला. म्हटलं जाऊन बघूया देवळात. ए बोल ना गायत्री, तुम्हाला माझं नाव कसं कळलं? हृदयात घर करून बसलेल्या व्यक्तीचं नाव सांगावं लागत ना गायत्री. ए खतरनाक, ये ना वर, ये ना. किती वेळ झाला? अर्धा तास झाला, अजून आली नाही. अरे तू तरी वर ये. 40. अरे बापरे, अरे बापरे, 70. अरे तुझ्या पायी माझं काय झालं रे? मला माहित असत ते आलो नसतो मी. म्हणतात ना प्रेमात माणसं आंधळे असतात, ते काही खोटं? आय 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 आय, हात देणार रे. एका पोरीच्या नादात स्वतःच माकड केलं आणि मला बी माकड बनवलं. म्या निघालो घरला, म्या चाललो. हा चाललो. काय रे शशी, रागवलास? रागवणे तर काय करू, इथे बसून बसून माझं माकड झालं. एक माकड गेलं उड्या मारत, दुसरं बसलं इथेच तुझी वाट बघत. ए शशी, असं रागवू नकोस रे. अरे घरातली सगळी कामं करून यावी लागतात, पण होतो वेळ कधी कधी. ए पण मी वेळेवर येते की नाही? वेळेवर हो, दिसतय. बरं बाबा, चुकली. यापुढे सांगशील ना? त्या वेळेवरच ये. नक्की नक्की. ए शशी, आता हस ना. चल. अहो मी काय म्हणते ऐकताय ना? अहो शशीचं शिक्षण पूर्ण झालंय, आता तो कामधंद्यालाही लागेल. नुसता भटकत असतो गावभर. एखादी चांगली मुलगी पसंत करून आपण लग्न लावून देऊया ना त्याच? कल्पना चांगली. तशा माझ्या कारखानदार मित्रांच्या 3-4 मुली आहेत लग्नाच्या, त्यांचे मला निरोपे आले होते. परंतु मलाच वेळ नसल्यामुळे आणि कामात व्यस्त असल्यामुळे मी त्यांना काही सांगू शकलो नाही. पण ठीक आहे, मी निरोप देतो त्यांना, तुम्ही त्याच्याशी चर्चा करा. चालेल. पण भटकत असतो दिवसभर, कुठे गेला तो? केअरलेस. तरी दादा मी त्याला म्हंटल हा कि श्रद्धाला जरा फिरायला घेऊन जा, तर हिला न घेताच तो निघून गेला. अग अग श्रद्धा जरा थांब. अग 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 ऐक माझ. हे काय? अहो तिला फिरायला नेलं नाही ना म्हणून राग आला असेल. शशीने आता बिझनेस सांभाळला पाहिजे, तो दिवस वाया घालवतोय. आशानं आयुष्य बनत नसतं, मेहनत करावी लागते रात्रंदिवस, तेव्हा कुठं इथपर्यंत येऊन पोहोचता येत. हे बघा, आला रागव नका हा त्याला नेहमीच. ठीक. शशी अरे कुठे होता दिवसभर? अगं बऱ्याच दिवसांत मित्र भेटले, सोडतच नव्हते मला. आम्ही सगळेजण देवळात गेलो होतो. शशी अरे देवदेव केल्यानं काही कुणाचं भलं होत नाही, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते. आणि आता फिरणं बंद करा, धंद्यात लक्ष घाला. हो बाबा. जा हात पाय धुण्या. हो. अग 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 श्रद्धा, अग काय चाललंय तुझं हे? मी आता एक क्षण भरी इथे थांबणार नाही, मी उद्याच मुंबईला निघते. अग पण
मी निघते म्हटले ना बस आता मला अडवू नकोस तुला माहिती आहे ना मी किती हट्टी आहे ते माझीच मुलगी असते तू असं रडायचं का काहीतरी करावंच लागेल काय करायचं काहीही झालं तरी शशीचं लग्न दुसऱ्या मुलीशी होता का म्हणे माझ्या मुलीला नाकारतोस आपल्या श्रद्धेचं जर त्याच्याशी लग्न झालं तर घरची प्रॉपर्टी खरीच राहील आणि श्रद्धा या घरची मालकीण होईल मी अशी निराश होणार नाही काहीही झालं तरी माझीच मुलगी या घरची सून होईल खतरनाक तेरा फडका महिला हो गया खिडकियों के काच पुसते पुसते खतरनाक ए खतरनाक अरे शशी कुठे आहे बोली दा ना बोलू का अरे बोला ना मग किती उशीर झालाय शशी दादा ए शशी दादा अरे माझं बोलणं ऐकतो आवाज दे ना काय ओरडायला लावतोय ओरडायला झालं तुला मी का बहिराय का अरे वा 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 शशी दादा काय नवर दिवा माणूस असलाय बाहेर जातो काय नाही सहज कपडे घातले खरंच जरा चक्रा मारायचे होते ना असं बडबडतो शशी तुझं फिरणं अलीकडे फारच वाढलंय हे बघ आपण याच्या पायामध्ये बेडीच घालून टाकूया बेडी बेडी लग्नाची बेडी म्हणजे तुझं फिरणं जरा थांबेल हे बघ तुझ्या वडिलांच्या मित्रांच्या अनेक मुली आहेत त्यापैकी पसंत करून टाक एखादी आई शशी दादा बघ शायनिंग मारून चायनावानी विचार करतो तू आता गप्प बसतो का आई तुला कशी मुलगी हवी मला काय सांगू का तू गप्प बस आई तू बोल सांगू मला सून म्हणून जी मुलगी आणशील ना ती कशी हवी सोजवळ सुंदर भोळी आणि विशेष म्हणजे माझा मान ठेवणारी हवी आणि जातीतली हवी आणि आपल्या बंगल्याला शोभेल अशी आम्ही तू तो गायर गौरी पिक्चर बघितला होता का तू आता गप्प बस त्यातली आपली ती गाय ती आई मी ऑफिसला जाऊन येतो आणि माझी इज्जत करणार आहे कळलं का हो चला आधी तुम्ही माझी इज्जत ठेवा आई मी येतो संध्याकाळी लवकर येशी करू नकोस शशी दादा नाही रुमाल घेतला का नाही हे ना तू चल दाखव चल आबा अरे शशी बैस बैस बर झालं तुझीच वाट बघत होत शशी आता हे सगळं तुला सांभाळायचंय आज आपीची सगळी माहिती घे बर अरे दादा हे साहेब एक काम कर काय शशी साहेबांना आपीची सगळी कामं समजून सांगायची सगळी दप्तर दाखवून ठेवायची ओके चला चला बेस्ट ऑफ लक थँक्यू गायत्री ए गायत्री गायत्री अग गायत्री असं रागवू नकोस ग पण रागवू नको ती काय वेळ झाली यायची अच्छा बाबा झालं थोडा उशीर हे बघ तुलाही उशीर होतो की मी सुद्धा तुझी वाट बघतो केली अच्छा बाबा सॉरी मला माफ कर बस जा माफ केलं थँक गॉड नशीब माझ गायत्री एक विचार विचार ना माझ्या मनात एक विचार आला नाही म्हणजे मला असं वाटत की नाही पण तू त्याचा स्वीकार करशील की नाही स्वीकार कसलं स्वीकार काहीतरी मला असं वाटत की तू माझ्या आयुष्यात पत्नी म्हणून यावस आता हे बघ हा मी माझ्या मनातला विचार तुला सांगितला आता हो म्हणायचं की नाही म्हणायचं हे तू ठरव माझ्याबद्दल तुम्हाला अशी काय माहिती आहे की तुम्ही मला हा प्रश्न विचारला मी गरीब घरातली मुलगी आहे अगं गरीब असणं म्हणजे काय पाप नाहीये माझी एक सावत्र आई आहे माझे वडील दारू पितात त्याशिवाय ते काहीच करत नाही अगं त्याच्याशी मला काय करायचं
अगं हिरा हा कोळशाच्या खाडीतच सापडतो. चांगला परकणारा घरघोटीला कधी हिरा म्हणत नाही. काही सांगायचंय का? हो. काय बाबा? तो शशी आहे ना? हा हा. तो कस काय? त्याने मला लग्नाची मागणी घातली आहे. मग तुझा काय विचार आहे? बाबा, आमच्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण मला भीती वाटते. कसली भीती वाटते? काही अनर्थ झाला तर? अनर्थ? कसला अनर्थ बाबा? शशी खूप श्रीमंत घरचा मुलगा, तुम्हाला माहितच आहे. आबांचं रात्रंदिवस दारू पिणं, सावत्राईचं छळणं, मी काही चूक तर करत नाही ना बाबा? नाही बेटा, काहीही चूक करत नाहीयेस. हे बघ, प्रेम करण्यात काही गुन्हा नाहीये, फक्त प्रेम निस्वार्थ असलं पाहिजे. आणि मला माहितीये तुझं प्रेम निस्वार्थच असणार. लहानपणापासून पाहतोय मी तुला. पण काय ग, शशीच्या घरनं विरोध झाला तर? बाबा, तो डगमगण्यांनी असताना मला वचन दिले. हो. काळजी करू नकोस, जगन माता तुझ्या पाठीशी उभी राहील. थांब, देवा पुढे साखर ठेवतो आणि तुझं तोंड गोड करतो. ओ, नमस्कार पाटील साहेब. किसनराव नमस्कार. ओ पाटील साहेब, तुम्ही पाठवलेले पैसे आम्हाला मिळाले, त्याबद्दल धन्यवाद. अरे, त्यात कसले धन्यवाद? तुम्ही आम्हाला लाखो रुपये दिले आमच्या म्हणण्याप्रमाणे, गुंतवणूक केली आणि तो सगळा माल आम्ही परदेशात पाठवला. आम्हाला नफाही चांगला झाला. मी म्हटलं किसनरावचा शेअर्स किसनराला पहिल्यांदा दिले पाहिजे. आणि पाटील साहेब, तुम्ही म्हणला होता की काही कंपन्यांचे शेअर घ्यायचे आहेत, त्यात पण मी गुंतवणूक करा. चांगली गोष्ट, चांगली गोष्ट, अगदी चांगली गोष्ट. बर, काय चाललंय तुमचं? घरचे सगळे ठीक आहे ना? हो, ठीक आहे. बरे आठवण झाली. दौलतरावजी, तुमचा मुलगा शशी आला आहे असं कळलं. शिक्षण संपून आलाय, आता हे सगळं त्याच्यात हवे. दौलतरावजी, मागे एकदा आपण बोललो होतो माझ्या मुलीबद्दल तुमच्या शशी करता, आठवत? हो हो, आठवलं आठवलं. किसनराव, मी एकदा शशीला मुलगी बघायला पाठवलं, त्याने एकदा मुलगी पाहिली की आपण पुढच्या तऱ्हेला लागू. आणि हे लगीन झालं तर गुंतवणूक डबल होईल. म्हणजे येणारा पैसा घरच्या घरात राहील. आयुष्यमान भव, अखंड सौभाग्यवती भव, देवी सप्तशृंगी तुम्हाला सुखी ठेव. बाबा, आज मी तुम्हाला वचन देतो, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आला तरी मी गायत्रीला अंतर देणार नाही, नेहमी सुखात ठेव. बेटा शशी, घरच्या लोकांच्या विरोधाला न जुमानता तू माझ्या गायत्रीचा पत्नी म्हणून स्वीकार केलास. सगळं भरून पावलं. हे बघ, तुझ्यामुळे तिच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला. एरवी आयुष्यात दुःखाशिवाय तिनं काही पाहिलंच नाही. ही प्रेमाची सावली अशीच तिच्यावर ठेव. तुमचा संसार आनंदाचा हो, ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना. आई जगदंबे. सप्तशृंगी ऐका, सप्तशृंगी मणिचा डोंगर बोल बोलतो तो बोलूया.
हे सप्तशृंगी माऊली तुझा गोंधळ घालूया, हे सप्तशृंगी माऊली तुझा गोंधळ घालूया। या कलियुगी तू आई घेतला नवा अवतार, चंड मुंड महिषासुर साऱ्यांचा केला संहार, रंग रक्त तासुलाल कुंकू, रंग रक्त तासुलाल कुंकू कपाळी लावूया, हे सप्तशृंगी माऊली तुझा गोंधळ घालूया, हे सप्तशृंगी माऊली तुझा गोंधळ घालूया। उदो 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 गाई उदो 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 जय जय सप्तशृंगी मातेचा उदो 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 जय जय सप्तशृंगी आईचा उदो। आरड तोंडीचा घाट डोळ्यात आणतो पाणी, आरड तोंडीचा घाट डोळ्यात आणतो पाणी, आरड तोंडीचा घाट डोळ्यात आणतो पाणी, तरी भगत सारा गाती या आदिमायेची गाणी, भगत सारा गाती या आदिमायेची गाणी, तरी भगत सारा गाती या आदिमायेची गाणी, पाया मंदी शक्ती आईची, पाया मंदी शक्ती आईची बिग बिग चालूया, हे सप्तशृंगी माऊली तुझा गोंधळ घालूया, हे सप्तशृंगी माऊली तुझा गोंधळ घालूया। उदो 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 गाई उदो 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 जय जय सप्तशृंगी मातेचा उदो 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 जय जय सप्तशृंगी आईचा उदो। शिव शिव पीळ घालून काकडा नाचवू चला, शिव शिव पीळ घालून काकडा नाचवू चला, शिव शिव पीळ घालून काकडा नाचवू चला, दमडीचा लोभ सोडून कवड्यांचा घालूया माळा, दमडीचा लोभ सोडून कवड्यांचा घालूया माळा, दमडीचा लोभ सोडून कवड्यांचा घालूया माळा। चार दिशांच्या चौरंगावर, चार दिशांच्या चौरंगावर चौक मांडूया, हे सप्तशृंगी माऊली तुझा गोंधळ घालूया, हे सप्तशृंगी माऊली तुझा गोंधळ घालूया। उदो 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 गाई उदो 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 जय जय सप्तशृंगी मातेचा उदो 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 जय जय सप्तशृंगी आईचा उदो। तुझी सेवा पूजा करू नवसाल पावग आई, तुझी सेवा पूजा करू नवसाल पावग आई, तुझी सेवा पूजा करू नवसाल पावग आई, पापात कराया नाश हा केला धावग आई, पापात कराया नाश हा केला धावग आई, पापात कराया नाश हा केला धावग आई। सामर्थ्याची तुझ्या प्रचिती, सामर्थ्याची तुझ्या प्रचिती जगाला जाऊया, हे सप्तशृंगी माऊली तुझा गोंधळ घालूया, हे सप्तशृंगी माऊली तुझा गोंधळ घालूया।
वणित डोंगर बोल बोल तो उदो बोलूया, वणित डोंगर बोल बोल तो उदो बोलूया, हे सप्तशृंगी माऊली तुझा गोंध घालूया, हे सप्तशृंगी माऊली तुझा गोंध घालूया। उदो 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 गाई उदो 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 जय जय सप्तशृंगी माता उदो 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 जय जय सप्तशृंगी आईता उदो 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 गाई उदो 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 जय जय सप्तशृंगी माता उदो 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 जय जय सप्तशृंगी आईता उदो। हे कसले फुलं आहेत? हा गुलाब। नकली फुलांना कधी वास असतो का? मला कळत नाही लोक नकली फुलं का ठेवतात। जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय ठेवा। कोण आलं? कशी दादा? नमस्कार। या 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 या, आपल्या घरात आपलं स्वागत आहे। आई बाबा, बाकी सर्व मंडळी कुठे आहेत ना? मी बोलवतो। मला खूप भीती वाटते रे। अरे घबराने का नाही, मी आहे ना पाठीशी, शादी क्या तो डरना क्या। ओ आई साहेब, ओ आबा साहेब, ओ आते साहेब, बाई, ओ अप्पा, ओ बघा आपल्याकडे कोण पाहुणे आले ते। काय झालं रे एवढ्या? शशी, हे काय आणि मुलगी कोण? आई, ही गायत्री। आजच आम्ही दोघांनी देवत लग्न केलं। काय लग्न केलं? हो आई, आम्हा दोघांनाही आशीर्वाद। शशी, अरे तुला लाज कशी नाही वाटली लग्न करताना? आम्ही काय मेलो होतो? निदान घराण्याची लाज गबरू आहे की नाही तुला काही? आई, आई शांत। अगं मी खूप विचार करूनच हे लग्न केलं। गायत्री चांगली, अगदी तुला हवी ती ना तशी। बस कर तुझं हे नाटक। आम्ही गप्प आहोत, याचा गैरफायदा घेतलायस तू। अरे आमच्या जवानीला काही किंमत आहे की नाही? किसन नावाच्या मुलीसोबत आम्ही तुझा विवाह पक्का केला होता, आणि तू हे आबा असं म्हणू नका। आम्हाला आशीर्वाद द्या आबा, खरंच गायत्री चांगली मुलगी आहे। शशी, तू हे बरं केलं नाहीस। अरे आमच्या घराण्याला साजेशी सून पाहिजे होती, आणि तू काय घेऊन आला? हिची जात काय, कुठल्या खानदानाची, याची साधी चौकशी केली नसती आणि आता जगाला आम्ही काय तोंड दाखवणार? आबा आबा, आई गायत्री। अहो बघा तिथं काय घडलंय ते। आपण आपल्या मुलीसाठी प्रयत्न करत होतो, तिथं सगळ्यावर पाणी फिरलंय। त्या शशीला त्या भिकारण्या पोरीत असं काय दिसलं जे आपल्या पोरीत नव्हतं? काय माहित, पण मी तिला असं सोडणार नाही, पूर्ण बर्बाद करून टाकली। माझं स्वप्न पूर्ण नाही झालं तर तिचं कसं होईल? ही मुलगी जर ह्या घरात लाडकी झाली तर आपली चलती बंद होईल, आणि जर तिला मुलगा झाला तर आम्ही गप्प बसा हो। मी असं होऊ देणार नाही। आता बघाच माझी कमाल। खतरनाक, ए खतरनाक। दियाबा, त्या मुलीला म्हणावं आम्ही बोलवलं। दियाबा, आबा तुम्ही मला बोलावलत। काय नाव म्हणालीस तुझं? गायत्री। गायत्री, तू जे मंगळसूत्र घातलंयस त्याची किंमत ठाऊक आहे तुला? आमचं घराणं आमच्या कपड्यासारखं स्वच्छ आहे, आणि तू किती किती किंमत घेणार आहेस हे मंगळसूत्र काढायची? बाबा मी समजले नाही। कळणार देखील नाही, कारण त्याला व्यापाऱ्याची नजर लागते आणि ती तुझ्याकडे असणं शक्य नाही, कारण तू एका दारुड्या बापाची मुलगी आहेस। पण एक गोष्ट तुझी वाखाणण्याजोगी, एक श्रीमंत सावस आपल्या जाळ्यात अडकून। मी पैशासाठी लग्न नाही केलं, शशी स्वतः आले होते मला मागणी घालायला।
जरी तो आला होता तरी तू तुझी पायरी सोडायची नव्हतीस. बोल तुझी किंमत बोल. आबा तुम्ही ये शशी अरे मी तुझ्या बायकोची परीक्षा बघतो. चांगली मुलगी तिला घेऊन चल गाय. असं काय ना म्या करतो ना समधी काम. मी करते ना खतरनाक दादा. दादा तुम्ही मला दादा म्हणले. तुम्ही मला दादा सारखेच आहात. आता माझं जीवन सफल झालं बघा. खतरनाक दादा आज मी चहा केला. खतरनाक तुला आईने बोलवलं. आईने बोलवलं हो नक्की हो. खतरनाक आई कुठे आईने बोलवलं मला. नाही आई कुठे म्हटलं मी ताई म्हटलं. ताई ताई हिच्या ताईने तुला बोलवलं. कोण ताई. म्हणजे तुझी ताई. माझी ताई. हो म्हणजे मला असं सांगण्यात आलं की तुझ्या ताईने तुला ताई काय म्या नेते ना. मी नेते ना. नाही म्या नेते. वहिनी तुझ्या सुनेनं माहेरावून येताना साखरेची पोती आणलेली दिसतय. म्हणजे नाही चहा खूप गोड झालाय म्हणून म्हंटल. म्या केला चहा. ताईने नाही म्या केला. अरे वा नोकरावर जादू केलेली दिसते. हिला चहा करताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि हा नोकर तिची बाजू घेतोय. नाही चहा मीच केला पण मी साखर सुद्धा कमी घातली होती. म्हणजे मी खोटं बोलते असं तुला म्हणायचंय की काय. मी असं कुठे म्हटलं. किती गडबडतेस. नसेल घातली साखर जास्त पण ऐकून घेतलं असत काही बिघडलं असत का. अहो पण आई गायत्री बाप रे बाप मुलगी आहे का फटाकडी. आता आपलं काही खरं नाही हो. आतापर्यंत हे घर आपल्या माणसांचं होत आता मात्र फरक होणार हो. अगं आत्या ती नवीन आहे या घरात. मी समजावीन तिला. तू समजव रे बाबा. काय आत्या. चांदणं बघ किती छान पडलं. हो ना किती छान चांदणं पडलं. अहो पण चंद्र तर कुठे दिसतच नाहीये. अगं हा काय कुठे. अगं हा बघ ना कुठे. इथे अगदी माझ्यासमोर. गायत्री तू सुखी आहेस ना. आई सप्तशृंगी आहे ना पाठीशी. काय हो पण तुमच्या त्या आत्यांचं बोलणं. त्यांचं बोलणं मनावर घेत जाऊ नकोस. अहो पण तुमच्या त्या आत्या आहेत ना ते इथे का राहतात. अग आपांची नोकरी गेली तेव्हापासून ते इथेच राहतात. जाऊ दे त्यांचा विचार सोड. गायत्री तुला घरची आठवण येते. तुम्ही समोर असलात ना सारखं तुम्हालाच भावस वाटतो. फक्त पाहतच राहावस वाटत की. अगो बहिणी तिथं काय पैठणी होत्या. तुला नक्कीच आवडतील. आपण जाऊन येऊया. हो जाऊया ना. आई काय मी देवळात जाऊन येते. आत्ता या वेळेला. हो काही दिवसापासून गेले नाही ना. हे बघ तू आता या घरची सून आहे आणि घरच्या सुनेनं असं एकटं दुकटं फिरणं आम्हाला पसंत नाही. तेव्हा जो काही देय धर्म करायचा तो घरात बसून करा. समजलं. पण आई
जास्त तोंड चालवू नकोस, कळलं? आणि आजपासून तुझं देवळात जाणं बंद, नाहीतरी आधीच लोकांची बोलणी खाल्ले का मी तुझ्यावरून? माझ्यावरून? हो तुझ्यावरून, कळलं? ना जातीची ना पातीची, बाप दारुडा आमचा शशी भोळा हो की नाही वहिनी, हिनच त्याला जाळ्यात अडकवलं. हो ना. आत्या तुम्ही तरी असं बोलू नका. हा ह्या वहिनी, अहो जे खरं होत तेच मी सांगितलं, नाही तर तुझी ही सून मला उगीच बदनाम करायची. गायत्री स्वयंपाकाचं बघ. कसला विचार करताय? काही नाही ग, उद्या आपल्या गावात जत्रा आहे, आपण जायचं? त्याआधी आपण मातेच्या दर्शनाला जाऊया, खूप दिवस झाले आईचं दर्शनच नाही घेतलं मी. तुझं आपलं माता माता हेच चाललेलं असत, मी तुझा कोणीच नाही. अहो पण काही नाही, तुला माझ्याबद्दल काहीच वाटत, जेव्हा बघावा तेव्हा सप्तशृंगी माता हेच चाललेलं असत. अहो पण एवढं रागवायला काय झालं? मी आपलं सहज विचारलं. आता तुम्ही सांगाल ना तसं आपण करू, ठीक आहे? आहो आहो, आता तरी हसा ना. अहो हसा ना. अहो इकडे कुठे? आपण मंदिरात जायचं ना? नाही आज नको, आधीच खूप उशीर झालाय आणि घरी सुद्धा सगळेजण वाट बघत असते. अहो तुम्हीच म्हणालात ना आज मातेच्या दर्शनाला जाऊया म्हणून. झालं का पुन्हा तुझं सुरू माता माता? माझ्याशी लग्न का केलं हेच कळत नाही मला, जाऊन राहायचं होतं मंदिरात. तुम्ही असं काय बोलताय? आज तिच्याच मुळे तर आपण एकत्र आलो, आजपर्यंत तिनेच मला सगळ्या संकटातनं वाचवलं, आज देखील तुमचे प्राण तिनेच वाचवले. हो प्राण वाचव, चमत्कार झाला, बैल मागे फिरला आणि मातेचा चमत्कार झाला. चमत्कार झालं ना तुझं समाधान, लोकांनी केलेलं तुझी स्तुती, आणखीन काय बोल. तुम्ही असं काय बोलताय? आधीच तुमच्या घरच्यांनी माझं देवळात जाणं बंद करून टाकलंय आणि आता तुम्ही देखील. बघ माझ्या घरच्यांबद्दल काहीही बोलायचं नाही आणि ते बोलतील तेच खरंय. तुझ्या वडिलांच्या घरी होती तर ठीक होत, तुझा फटकणं वगैरे. ही जी लोक तुझ्या स्तुती करत होते ना, तुझी वाहवा करत होते ना, हीच लोक मला टोमणे मारत असतात. देवड्याच्या पोरीत काय पाहिलं म्हणून? लोकांचे टोमणे तुम्हाला दिसतात, मी दिसत नाही, माझ्यातले गुण दिसत नाही तुम्हाला. हो आज दिसले तुमचे गुण, आता गप्प राहा आणि घरी चला. काय ग, शशी कुठे गेलाय सकाळपासून? अहो सकाळपासून जत्रेला गेलाय, अजूनपर्यंत आला नाही. अरे अजून आला नाही म्हणजे? हे बघा आले. अरे कुठे गेले होते तुम्ही दोघे? बाबा जत्रेला गेलो होतो. बर, सुदैवाने वाचलो मी. म्हणजे? नाही, बैल अचानक माझ्या मागे पळत पळत आला आणि मला तो मारणारच होता तेवढं. शशी तुला कुठे लागलं तर नाही ना? आई सप्तशृंगी पप्पा बैस. नाही आई काही नाही झालं मला. आणि झालंच तर हिला काय त्याच? अहो तुम्ही काय बोलताय? शशी वाचलाच म्हणजे नेमकं काय झालं? बैल अचानक माझ्या अंगावर येत असताना आमच्या दोघांच्या मध्ये ही आली. काय पण बायकोची बाजू घेतोय? मी काहीच नाही केलं, मी आई सप्तशृंगीची प्रार्थना केली आणि बैल नमला. आबा मी यांच्यासाठी नवस बोलले, मी उद्या देवळात जाऊ. हो हो
आता तुम्ही शिशीचे प्राणच वाचवले, त्याच्या बदल्यात काहीतरी दिलं पाहिजे. जा अवश्य जा. यंदा पीक चांगलं झालंय हे खरं आहे, पण बाजारात पिकाला योग्य भावच मिळत नाही. ही गोष्ट करी, बाजार नरम आहे ही गोष्ट करी. आपण असं, आपण आपला सगळा माल गोदामामध्ये स्टोर करू. सध्या मार्केटमध्ये असलेला माल महिन्या दोन महिन्यात संपेल, आणि मग मार्केटमध्ये आपल्या मालाशिवाय पर्याय राहणार नाही. अहो तुम्ही मागाल तो भाव. पाटील तुमचं म्हणणं आपल्याला पटतं, पण शेतकऱ्यांचा समदा माल खरेदी करायचा म्हणजे आपल्याला लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागणार. हो, आणि महिन्यापूर्वी शेअर्स खरेदी करता लाखो रुपये दिले आहेत, आणि आता पुन्हा पैसा म्हणजे. ही अतिशय चांगली संधी आहे, ही संधी तुम्ही दवडू नका. तुम्ही काही करा, कुठूनही पैसा होतो अहो मला सांगा, मी जबाबदारी घेतो पैशाची. हे बघा, आम्ही तुमच्या शब्दावर गुंतवणूक करीत आहोत, जबाबदारी तुमची. किसनराव अहो, तुमच्या सगळ्यांच्या विश्वासानं तर मी इथपर्यंत आलो. काय मग ठरलं? ठरलं. ऐकलं का? आज ती देवळात जाणार आहे. काहीतरी करा, आज तिनं देवळात जायची परवानगी मागितली म्हणजे आणखीन काही मागेल. हे असताना असं घडणार नाही. तुम्ही असून सुद्धा त्यानं त्या भिकाऱ्याच्या मुलीशी लग्न केलं. एकदा चूक झाली पुन्हा होणार नाही असा डाऊट टाकतो की ती त्यात केव्हा अडकेल आणि केव्हा संपेल याचा कोणालाच पत्ता लागणार नाही. काय ग, देवळातून यायला एवढा उशीर का झाला? कुठे गेले होतेस? अहो मी देवळातच गेले होते. हवं तर तुम्ही बाबांना विचारा. आता मी कशाला जाऊ तुझ्या बाबांना विचारायला? अरे शशी, ती आपल्या वडिलांकडे गेली असेल पैसे द्यायला. अहो आत्या, मी खरंच देवळात गेले होते. आपल्या मित्रांना भेटायला गेली होती. मी पाहिलं ना तिला, तिच्या तीन मित्रांबरोबर अगदी एकांतात. काय
अहो ते माझे मित्र नव्हते, गुंड होते ते, माझी वाट सोडत नव्हते, माझ्यावर बळजबरी करण्याचा देखील प्रयत्न केला त्यांनी. अस मग तू परत कशी गा आली? पुन्हा नाही काही चमत्कार झाला? नाही नाही, मातेने वाचवलं असेल. खरंच मी मातेचा धावा केला आणि तिथे एक नाग आला आणि त्याने माझे प्राण वाचवले. बस कर आता तुझं पुराण, आणि यापुढे तू घरातून बाहेर पडायचं नाहीस, कळलं? आई मी जरा बाहेर जाऊन येतो. भरून सत्या भर.
तुम्ही दारू पेल हे सोडे जाईल चढून का यायची वेळ झाली इतका उशीर का झाला उशीर उशीर खरच खूप उशीर झालाय नाही प्रत्येक गोष्टीला त्या दिवशी तुला पण उशीर झाला कोणाला भेटायला गेली होतीस सांग ना कोणाला भेटायला गेली होतीस शशी तुम्ही काय बोलताय तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना मला वाटत गुंडांनी अडवलं म्हणून सांगितलं होतं की नाही तरी देखील तुम्ही माझ्यावर संशय घेताय इथे मी बोलतो तेच खरं आहे रोज रोज तुझ्यामुळे लोकांची बोलणी ऐकावं लागतात मला फक्त तुझ्यामुळे तुझ्याचमुळे शशी तुम्ही जसं मला बोलायला लागलात पण मी कोणाकडे पाहायचं सांगा ना मी कोणाकडे पाहायचं हे तू तुझ्या मनाला विचार मला विचारू नकोस आणि एक लक्षात चढ मला सोड आणि यापुढे लक्षात ठेवायचं मला अजिबात विचारायचं नाही मी कुठून येतो कधी येतो केव्हा येतो अजिबात विचारायचं नाही मला शशी तुम्हीच माझ्या बरोबर असे वागायला लागलात तर मी कोणाकडे पाहत तिकडे असताना बाबांचं बोलणं ऐकायची सावत्र आईचा मार खायची आणि इकडे सुद्धा माझ्या नशिबात हे आई आई मी काय करू मी काय करू आई माझं काही चुकत असेल माझं काही चुकत असेल तर मला संपून टाक मला संपून टाक आता जगण्याची इच्छा नाहीये मला बिलकुल जगण्याची इच्छा नाहीये गंगे ए गंगे अरे कशा पायी ओरडताय रे या काही मेली नाही अजून मला आणखीन दारू पाहिजे पैसे दे मला मग आता पेलं तर काय गटरातलं पाणी पेलं काय
काय उतसा करून घेतली सावताची? अरे तुझ्या जीवाला काही लाज वाटते का पैसे मागाया? हे बर अगु, हे तुझं वागणं मला पटत नाही. याचा स्पष्ट शब्दात सांगते, यापुढे मी तुझ्याकडे राहणार नाही. मी जाणार दुसरीकडं. जिथं मला खायला भेटल, राहायला घर भेटल. काय म्हणले तू? तू मला सोडून जाणार? अगं भावाने, तुझ्या पायी मी माझ्या बायकोला टाकली. हमेशा तिला शिवीगाळ केली, मारहाण केली. तिच्यावर नाही नाही ते आरोप करून बरेच तोवर मारलं मी तिला. आमच्या एकुलत्या एक पोरीवर मी मेल अत्याचार केला. अगं तुझ्या सेवेसाठी मी तिला नाही नाही ती कामं करायला लावली. ती बी मला सोडून गेली. आणि आता तू म्हणती तू बी मला सोडून जाणार? नालायक साली. रघु, तोंडाने ते बोल नको उगत. अरे म्या नाही तुझ्याकडे आली, तू चालता माझ्याकडे शेण खायला. तवा मारे म्हणत होतास रंगी, तुझ्या बिगर मी जगू शकणार नाही. माझे प्रेम आहे तुझ्यावरती. आणि इथं आणून टाकली मला उपाशी माराया. अरे तवा मी कामधंदा केला नसता ना तर तवात मेला असतास मुरदाडा. मी आज चालली चालली म्या, तू काय करायचं ते कर. म्या चालली म्या नाही राहायची इथं. म्या चालली दुसरीकडं. माझं ऐकतंय, मला सोडून नका जाऊस तू. अगं तू जर मला सोडून गेलीस तर म्या कोणाच्या आशेवर जगायचं गंगे? अगं तुझ्या बेगर मी जगूच शकणार नाही. मला नका सोडून जाऊस गंगे. म्या थांबत नाही. मला नका सोडून जाऊस. असं नको करू गंगे. नका जाऊस गंगे. मला सोडून नका जाऊस. म्या चालले गंगे. गंगे गंगे. जा गंगे जा, माझं काय बी अडत नाही तुझ्या वाचून. आता कशा पाहिजे राहशील माझ्याकडं? काय आहे तुला द्यायला माझ्याकडं? अगं 17 घरचं उकिरड फुंकणारी बाई तू, आज हिथं तर उद्या तिथं. तू माझी चंद्रा थोडीच आहेस, समज सहन कराया. अगं तुला काय कळणार या मंगळसूत्राची किंमत? चंद्रा चंद्रानं तुझं गुन्हेगार आहे. तर मी तुला कधीच ओळखू शकलो नाही. जन्मभर छळ केला मी तुझा, पण आज आज मला तुझी लय आठवण येते बघ चंद्रा. आज मी एकदम एकला झालो बघ, समज सोडून गेले मला. मी लय छळ केला तुझा. या पापी हातानं तुला तुला ठार मारलं मी. तुझा बळी घेतला मी चंद्रा. मला माफ कर, मला माफ कर. अरे फेका हो पतवा फेका. ए हमार हवा एकवा. अरे आवा हो बबू आवा आवा आवा. बैठा बैठा बैठा. तरी हमार संगा खेला? नाही मी जुगार खेळत नाही. अरे ते साहेब जुगार खेळत नाही, ती फक्त दारू पित्या दारू आणि माया माया करती है. अरे क्या रखा है उस माया में, 17 जन के साथ घूमने वाली बाई. अरे मायाला काय बोलायचं नाही, साली काय नाचते काय गाते. अरे साहेब जुगार खेळणं मर्दाचं काम आहे, मर्दाचं. कोणा हत्तू कबाळचं नाही. अरे मला चॅलेंज देतो वाट वाट पत्ते वाट. आज मी खेळतो. काय गडबड आहे? एका चांगल्या माणसासनी वाईट सवयी लावताय. चला पळा बघू इथन. चला हो. अरे जाऊ नका. चला हो चला. आओ साहेब आमच्या संग. आपण नाही आपण मायानी आपण कोण?
माया तस काय हाय जे छायात नाही? तिचा गळा खूप गोड आहे, चांगली गाते ती. तिचा फक्त गळाच गोड आहे. माझ्याकडे बघा की माझ्या तुम्हाला काय बी गोड दिसत नाही. तू पण गोड आहेस गोड. मग साहेब चला की आमच्या संघ आम्ही फक्त तुमच्यासाठीच आहे. खरच माझ्यासाठी साहेब तुम्ही आम्हाला प्रेम द्यायचं आम्ही तुम्हाला. खरच गे माया तुझ्यासाठी. माया नाही की छाया. छाया छाया पण नाव गोड आहे. पण लक्षात ठेव आजपासून तू फक्त आमची आणि आमची म्हणूनच राहायचं. काय वैसे मी फक्त तुमचीच म्हणून राहणार. अरे का येण्याची वेळ झाली आणि तू दारू केव्हापासून प्यायला लागला? मी तुझ्याशी बोलतोय शशे. अरे गेले कित्येक दिवस तू कामावर येत नाहीस. शशी मी तुझ्याशी बोलतोय. अबा मला काय विचारू नका. जे काय विचारते तुमच्या या सुनेला विचारा. शशी आई तू काय मध्ये मध्ये बोलू नकोस. पहिले तर असं कधी वागत नव्हता तो. मग आता काय झालं त्याला असं वागायला? गप्पा गप्पा असतो दिवसभर, कोणाशी बोलत नाही आणि बोलला तरी उद्धटासारखा बोलतो. मला माहित नाही. तुला माहित नाही? तू बायको आहेस ना त्याची. आपला नवरा कुठे जातो काय करतो त्याच्या गरजा काय हे विचारणं तुझं कर्तव्य नाही? अगं बहिणी तू पण तिला असं काय विचारतेस? अगं तिचं कर्तव्य फक्त सप्तशृंगीच्या देवळात जायचं आणि तिच्या नावाचा जप करायचा, हो की नाही? हो, मला तिची पूजा करणं भक्ती करणं आवडतं. आवडतं म्हणून दिवसभर करत बसायची पूजा आणि दुसरीकडे मात्र आपल्या मित्रांना भेटायला जायचं. मग त्या बिचारे शशीला कोण विचारणार? पप्पा असं घोटाळ माझ्यावर आणू नको. मी शपथ घेऊन सांगते आई, मी सप्तशृंगीची शपथ घेऊन सांगते, मी कोणाला भेटत नाही हो. खरंच मी कोणाला भेटत नाही. लग्न झाल्यापासून मी माझ्या आबाला सुद्धा भेटले नाही आणि तुम्ही असे माझ्यावर खोटे आळ आणता. गप्परा तुझ्यामुळे आमचा मुलगा बिघडला. कुठला गर्भद्री दिवस होता त्याने तुझं तोंड पाहिलं? अगं ऐपत नव्हती तर कशाला लग्न केलं त्याच्याशी? ना जातीचा पत्ता ना खानदानाचा, आम्ही भोगतोय त्याची फळं. आई आई तुम्ही तरी असं बोलू नका. मी गरीब घराण्यातली जरूर आहे पण इतकी वाईट नाही हो मी. गप्पा बैस, जेव्हापासून ऐकतोय मी तुझं रडगाणं एक शब्द बोलू नकोस. भिकाऱ्याच्या पोराला ओकाऱ्या जास्त अशी गत झाली तुझी, वर तोंड करून बोलतेस. आतापर्यंत गप्प होतो पण याद राख, शशीला जर काही कमी जास्त झालं ना तर काट माझ्याशी आहे. गायत्रीचा आबा, एकदा तिला भेटायची इच्छा झाली म्हणून आलो होतो. असं मुलीला भेटायला आला की पैसे मागायला आलात? नाही,
असं काय बोलू नका हो। आता कुणाकडं काय बी मागायची इच्छा नाही राहिली माझी, फक्त फक्त एकच मागणं आहे तुमच्या पायाची, बस एकदाच एकदाच शेवटचं भेटू द्यावं माझ्या पोरीला। तुम्हाला तिला भेटता येणार नाही, आणि एक लक्षात घ्या, आज आला ते आलात, पुन्हा या बंगल्याची पायरी चढायची नाही, समजलं? नाही नाही बाई साहेब, म्या पुन्हा कधी बी पायरी चढायचा नाही या बंगल्याची। बराच एक धाव डोळ भरून बघू द्यावं माझ्या लेकराला, पाठभर बोलू द्यावं मला तिच्याशी। लहानपणापासून लई त्रास भोगावा लागला तिला माझ्यामुळं, तेव्हा माझं डोळं नाही उघडलं, पण आता संदेश सोडून गेले मला। अच्छा, म्हणून तुम्ही इथे आलात तर चला चालते वा इथून। कुठून येतात ते? इथ सज्जन माणसं राहतात, दारुडे नाही। खरं तुमचं म्हण, तुम्ही सज्जन माणसं नाही दारुडा। माझ्या माझ्यासारख्या दारुडानं तुमच्या दारात पाय भी ठेवायला नाही पाहिजे। येतो मी बाई सर, पण फक्त माझ्या पोरीला एवढंच सांगा, नाही नाही पापी माणूस जलमभर छळ केला तिचा म्या, आज माझं डोळं उघडलं, मला माझी चूक समजून आली, म्हणून मी तिची माफी मागायला आलो होतो। अहो कसा भी असलो तरी पाप आहे हो तिचा म्या, पाप आहे म्या तिचा। येतो मी तिला म्हणाव, पश्चातापानं पोळलेल्या या अभागी दारुड्या बापाला माफी कर, मोठ्या मनानं माफी कर पोरी, माफी कर, माफी कर पोरी। धुनेदात कोणीच ठेव, तुझ्या जवळ असलो की खूप खूप सुखावतो बघ, मला खूप बरं वाटत। माझी पण तीच अवस्था आहे बघा, वाटत तुमच्याशी बोलतच राहावं, पाहतच राहावं तुमच्याकडं। ए छाया, तो तुझा रंग्या माझ्याकडे काय बघतो का असा डोळे वटारून? देईन ना तर मी त्याचं जाऊ देऊ, तो माझ्या भावाचा नोकरच आहे,
पण साहेब तुमच्या कारभारणीला राग येत असेल ना तुम्ही इकडे येता मग. अरे कोण परवा करत तिची, सारखी सप्तशृंगी सप्तशृंगी करत असते, आमच्याकडे कुठे लक्ष देते ती. ये तू दारू दे, मला दारू दे. देते की अहो तुमच्यासाठीच तर आणली म्या साहेब, मला की नाही जरा पैशाची गरज होती बघा. आम्ही असं ना पैशाची गरज लागते तुला, हे घे पैसे. आणखीन हवेत? नाही आता पुरत बस झालं. साहेब तुम्ही आता निघा की आम्हाला जायला सांगतेस. आम्ही निघायचं इथून. तसं नाही हो, आता लोही येळ झाला की नाही, घरला जा की. खूप खूप उशीर झाला, मी जातो. मी उद्या येईन. या की. मी जातो आता. रघु, अरे अरे काय आहे तुझी अवस्था? कोण? बाबा होय. नमस्कार बाबा. बरं झालं तुम्ही भेटला. अहो माझ्यासारख्या नेज माणसाची हीच घट होणार. बरं झालं तुम्ही भेटलात. ते जलंबत लई तरास तिला संपत नाही मी. आता आता पस्तावतोय तर संपते संपते सोडून गेले. रघु तुला पश्चाताप झाला, याच्यातच सगळं भरून पावलं. अरे पश्चातापाच्या एका अश्रूंना मोठी मोठी पाप धुतली जातात. आई जगदंबा तुझी सगळी पाप धुवून टाकेल, तुझं कल्याण करेल. बाबा मला माफी द्या. मी तुम्हाला बी नाही सोडलं. मी तुमचा बी लय अपमान केला. तेव्हा माझ्या डोक्यात किड पडलं होत बाबा, म्हणून मी असं वागलो. मला माफी द्या बाबा. शांत शांत रघु. हे रघु बोट, तुला माफ केलं. चल माझ्या झोपडीत चल. चल नाही बाबा, मी आता कुणाकडे बी जाण्याच्या लायकीचा नाही राहिलो. बाबा माझ्या पोरीला म्हणाव मला माफी दे. मला माफी दे पोरी, साधी पोर माझी. पर मी तिला लय त्रास दिला बाबा, लय त्रास दिला. लय पापी माणूस आहे म्या. अजून कधी या मंदिराची पायरी नाही चढलो त्या. आई सप्तशृंगी माते मला माफी दे. मला माफी दे माते, माझ्या कर्माची फळ माझ्या पोरीला भोगायला लावू नको माते. माझ्या पोरीला भोगायला लावू नको. जलंबर तिनं तुझी सेवा केलेली आहे, तिला सुखी ठेव माते, तिला सुखी ठेव. बाबा माझी येळ भरत आली बाबा. माझं फक्त फक्त एक काम करा बाबा. माझी येळ भरत आली बाबा. माझ्या गायत्रीवर लक्ष ठेवा बाबा. तिला म्हणाव मला माफी दे. मला माफी दे पोरे. आई जगदंबे माते.
सांगितलं, कशाला गेला सडमळायला? लागलं ना तुला? आता किती दुखत असेल तुला? लागलं असेल ना रे? बरं वाटेल, बरं वाटेल हा। बघा बघा बहिणी, काय प्रेम चाललंय यांचं। ऐक, आम्ही चुकीच्या वेळेला तर नाही ना आलो। तुम्ही काय बोलताय काय? अहो खतरनाक दादाची डोक्याला जखम झाली म्हणून मी पट्टी बांधत होती त्यांच्या डोक्याला। अगं टवळे, जखम बांधायला तोच मिळाला होता का तुला? अगं सरळ सांग ना, त्याचे तुझे संबंध आहेत म्हणून? साहेब, ते काय बोलताय तुम्ही? अहो गायत्री ताई माझी बहीण आहे, बहीण। बहीण आहे म्हणे? त्या गरीब बिचाऱ्या शशीच्या डोळ्यात धूळ झोकता आणि इकडे मात्र चाळे करता। अप्पा अहो तोंडाला येईल ते बोलू नका, ती माझी बहीण आहे, मी खरं तेच सांगतो। बहीण आहे म्हणे? त्या गरीब बिचाऱ्या शशीच्या डोळ्यात धूळ झोकता आणि इकडे मात्र चाळे करता। अप्पा अहो तोंडाला येईल ते बोलू नका, ती माझी बहीण आहे, मी खरं तेच सांगतो। काय झालं? बघ रे शशी, हा तुझा लाडका नोकर खतरनाक आणि ही तुझी बायको गायत्री, तुझ्या अपरक्ष काय चालतं ते विचार यांना। हे बघ शशी, मला आता समजलं की तू नेहमी का उदास असतोस ते। अरे ज्याची बायको असे ताळे करेल तिचा नवरा कसा शांत राहील? हे काय तुम्ही? काही नाही, खतरनाक दादांना लागलं म्हणून मी त्याला पट्टी बांधत होते। गप्प बसणार, काही एक शब्द बोलायची गरज नाहीये। अरे माझ्याच घरात राहून माझ्या विरुद्ध करत सण करता? नाही शशी दादा, नाही, हे खरं नाही। अरे गायत्री ताई माझी बहीण आहे हे मी या लोकांनी समजावून सांगितलं, पण कुणी ऐकायला तयारच नाही। तू सांग, तू सांग, मी असं वागू शकेन का? हरामखोरा, एक शब्द बोलू नकोस। अरे रस्त्यावर उचलून तुला इथे आणला आणि माझ्याच घरात जाऊ साधलास? निघित नाही, निघित करू नका, नाही तर मुस्कट भरीन। तू काय इथे थांबलास? निघित ना, चालता हो। जातो म्या, जातो म्या, काय रस्त्यावरचा माणूस कसा बी जगन, जातो म्या। पण एक गोष्ट ध्यानात ठेव, गायत्री ताई निर्दोष आहे। अरे तिच्यासारखी पुण्यवान बायको लावायला भाग्य लागत। म्या जातो र, एक सांगतो, हे आत्यान हे आप्पा मिळून हे घर उद्ध्वस्त करून टाकतील। म्या विकारणार रस्त्यावरचा माणूस, म्या जातो रे। आई आहे पाठीशी माझ्या, जातो म्या, येतो येतो म्या। अरे काय काय भावने, हे दिवस दाखवण्यासाठी तू माझ्याशी लग्न केलं? ठीक आहे, ¶¶
किशनराव बोलतोय. बोला किशनराव, काय म्हणताय? बघा, आज आणि आताच समजा तातडीची मीटिंग बोलवली, तुम्ही लगेच निघा. तातडीची का हो, काही प्रॉब्लेम? मी इथे या तुम्ही. बरं बरं, आलोच निघालो. अग ऐकलं का, मी जरा मीटिंग आटपून येतो. बोला. कळलं ना काय करायचं ते? हो कळलं, तुम्ही काही काळजी करू नका, मी काय करायचं ते करतो. तुम्ही निघा आता. मित्र हो, आज तुम्ही अत्यंत तातडीची मीटिंग बोलवली, याचा अर्थ या तातडीच्या मीटिंग मध्ये काही महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. दौलतराव, तुमच्या म्हणण्यानुसार सगळा माल आम्ही गोडाऊन मध्ये भरून ठेवायचा आणि 3 महिन्यानंतर तो बाहेर काढून मार्केटमध्ये विकायचा, बरोबर आहे? हो बरोबर आहे. आणि तुमच्या म्हणण्यावरून आम्ही आमचे लाखो रुपये कंपनीचे शेअर घ्यायला तुम्हाला दिले. अगदी बरोबर. दौलतराव, आम्हाला पैशांची अत्यंत गरज आहे. तवा गोडाऊनचं तोंड मोकळं करा आणि पैसे मोकळे करा. हा आम्हाला पैसे दुसरीकडे गुंतवायचे आहेत. हे पहा, तुम्ही सगळेजण 1 महिना थांबलात तर आपल्याला करोडो रुपयाचा फायदा होईल. करोडो रुपयाचा फायदा नाही, आपल्याला रस्त्यात भीक मागावी लागेल. दौलतराव काय बोलताय तुम्ही? हो खरं तेच सांगतोय, आताच मी गोडाऊनला चक्कर मारून आलो, आपला समदा माल सडलाय. कळलं काय? हे बघा, तुम्ही सगळेजण 1 महिना थांबलात आपल्याला करोडो रुपयाचा फायदा होऊ शकतो. आओ हे खरं आहे, पण गोडाऊन मधून माल बाहेर काढायला पैसे मोजावा लागतील. वय दौलतराव, आता पतुर आम्ही तुमचं म्हणणं ऐकलं, पण आता नाही, आता आमचे गुंतवलेले पैसे तुम्हाला परत करावेच लागतील. दौलतराव, आम्हाला आमचा पैसा पाहिजे आणि तो बी आत्ताच्या आत्ताच, गांजा नकोत. हे बघा, तुम्ही असे हात घ्यायला येऊ नका, आपण सगळे मिळून हा प्रश्न सोडवू. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही पैसे दिले, आम्हाला आमचे पैसे पाहिजेत, नाहीतर आम्ही तुम्हाला कोर्टात खेटू. नाही असं काही करू. हे बघा, पाहिजे तर मी माझं शेत गाडी बंगला सगळं विकून तुमचे पैसे देईन, पाहिजे तर मी माझे शेअर्स विकेन, परंतु मला काही दिवसाची मुदत तर द्या. आम्ही तुम्हाला 7 दिवसाची मुदत देतो. पाटील साहेब, पाटील साहेब, आपण सर्व बर्बाद झालो. ज्या कंपनीच्या शेअर्स मध्ये आपण गुंतवणूक केली होती त्या शेअर्सना मार्केटमध्ये आज 10 पैसे किंमत उरली नाही. दौलतराव, आमचा हा पैसा आम्हाला आता मिळालाच पाहिजे. कळलं? दौलतराव, 7 दिवसांची मुदत देतो तुम्हाला, या 7 दिवसांच्या आत आमचा सर्वांचा पैसा आम्हाला परत मिळालाच पाहिजे, नाहीतर मग याद राखून ठेवा, बघून घेऊ तुम्हाला. काय झालं छाय तुला, असं काय करतेस तू? काय झालं तुला? ए गाईच्या अंगावर हात टाकतोस? ए काय रे रंग्या, ए काय काय झालं, काय झालं छा? ए शशीदादाला पोलिसांनी पकडलं. काहीतरी काहीतरी करायलाच पाहिजे. आई आई सप्तशृंगी मला मार्ग दाखव. आई पॅरालायसिसचा अटॅक आलाय, पण अचानक काही टेन्शन आल्यामुळे हा आलाय. मी एक काम करतो, मी त्यांना औषध पाठवून देतो. तुम्ही एक काम करा, यांना कुठल्याही गोष्टीचं टेन्शन देऊ नका. येतो मी.
वहिनी यावेळी तरी शशी पाहिजे होता दादांजवळ, पण काय करणार, नशीब म्हणतात ते हेच. एकीकडे दादाला लकवा मारलाय, दुसरीकडे शशी जेल मध्ये आहे. तुम्ही आराम करा. अहो तुम्ही पंसी यावेळी हे बोलायलाच हवं होतं का? हे बघ वहिनी, मी काय मुद्दाम नाही सांगितलं, नाहीतरी दादाला कधी ना कधी हे कळलंच असतं. मंच निदान अशा वेळी तरी तुम्ही जवळ थांबायला हवं होतं. नाही हो वहिनी, निघावंच लागेल. काय करणार, अजिबात थांबता येत नाही. तुम्ही चला, तयारी करा निघण्याची. हो चला, मी तयारीच आहे. वहिनी दादाची काळजी घे बरं का. दादा निघते रे. सोडून चालले. जे नशीब असेल ते बघायचं नशीब असेल. माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा, थोडी सवलत द्या. मी तुमची पायीन पायी चुकती करेन, माझ्यावर दया करा. दया बहीण म्हणून मला ओवाळणी घाला, काही थोडे दिवस सवलत द्या, थोडे दिवस. आता मुळीच नाही. नाही असं नका करू, असं कुठं नका हो तुम्ही. मुळीच नाही, चला हो चला. नाही असं कठोर नका हो तुम्ही. आता पण कुठे जायचं, काय करायचं, सगळं सगळं वैभव गेलं आपलं. जिथं घरचा लक्ष बाहेर पाडलं, तिथं घरच्या लक्ष्मीचं काय. खरंय तुमचं म्हणणं, तुमच्या बहिणीच्या सांगण्यावरून मी गायत्रीचा खूप छळ केला हो, खूप छळ केला. बेटा बेटा गायत्री आम्हाला क्षमा कर, आम्हाला क्षमा कर. कुठे जाणार हो या अवस्थेत, कुठे जाणार. तिथे सगळे दुःखी कष्टी जातात, आयुष्यात संगीतात तेलात क्षमा मागायला. आता ती माताच आपल्याला क्षमा करेल, तिच्या दरबारात जाऊया. Thank you.
बाबा तुम्ही इथे आणि या अवस्थेत काय असे बेटा आम्ही आमच्या पापाची फळ भोगतोय ग तुम्हाला क्षमा कर गायत्री आम्हाला क्षमा कर नाही आई नाही माझी क्षमा मागू नका मी तुमची मुलगी आहे आई वडिलांनी मुलीची क्षमा मागायची नसते आई तुम्ही माझ्या बरोबर चला नाही बेटा नाही आता हीच आमची जागा नाही आई तुम्ही नाही म्हणू नका तुम्हाला माझ्या बरोबर यावंच लागेल चला ना नाही म्हणू नका चला आबा आबा आई सप्तशृंगीच्या तेलाने ना तुम्हाला नक्कीच बरं वाटेल बरेच दिवस झाले याचा काहीच पत्ता नाहीये माझ्या मनात नको नको ते विचार येत आहेत कुठे असतील ते गायत्री कस सांगू का तुला त्याला पोलिसांनी पकडून नेलंय काय हो मला तर काहीच सुटेन असं झालंय बघ आई आबा तुम्ही नका करू त्यांची काळजी आई सप्तशृंगीच्या कृपेने सगळं काही बरं होईल आबा मी तुम्हाला आंघोळीला पाणी काढते हा मी बरा झालो आई सप्तशृंगी तुझी शक्ती अपार आई सप्तशृंगी आज तू तुझ्या लेकीची लाज राखलीस आई बाबा असते तर आज किती आनंद झाला असता ना त्यांना गायत्री बाबांना भेटायची खूप इच्छा आहे ग कुठे आहेत सध्या बाबा ते तर नाहीत आहे ते तीर्थयात्रेला गेलेत आणि केव्हा येतील ते मला नाही माहित नमस्कार मी ऍडव्होकेट साळुंके बसा हे काय याच्याशी पाटलाचं जामीन पत्र अच्छा हवालदार शिंदे जी साहेब त्या शशी पाटलांना घेऊन ये जी साहेब
मिस्टर शशी पाटील तुमचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे, तुम्ही जाऊ शकता. माझा जामीन? माझा जामीन कोणी दिला? चला. वकील साहेब, माझा जामीन कोणी दिला? एक व्यक्ती माझ्याकडे आली होती, त्याने तुमचा जामीन भरला, पण त्याने स्वतःचं नाव सांगण्यास मनाई केली आहे. मी त्यांना ओळखत नाही, पण हो हे मात्र खरं आहे, तुमच्या जामिनासाठी त्यांनी स्वतःची रिक्षा विकली. हो हे खरं आहे. वकील साहेब, मला त्या व्यक्तीला भेटायचं. कुठे ती व्यक्ती? चला मी तुम्हाला त्यांची ओळख करून देऊ. हीच ती व्यक्ती. खतरनाक, तू शशी दादा, तू सुटलास? आता कसं बरं वाटत? तू माझ्यासाठी जमीन राहिलास? अरे त्यात काय झालं? अरे मी तर तुला घरातून हाकलून दिलं होतं, तरी सुद्धा जे घडलं ते विसरून. खतरनाक, तू स्वतःची रिक्षा विकलीस? खरं आहे ना? खाल्लेल्या मिठाची किंमत नाव शशी दादा. अरे हो शशी दादा, एक गोष्ट सांगायची आहे. अरे तुला इकडे पोलिसांनी पकडलं आणि तिकडे आपलं सारं वैभव गेलं रे, आपलं घरदार गेलं. समजा काय केलं? आबांना लखमाबी मारला शशी दादा. आई अबा कुठे? मी समधी माहिती काढली आहे, ते दोघं बी गायत्री ताईकडे आहेत. खतरनाक, माझ्याकडे फार मोठा गुन्हा झालाय. मला तुमच्या सर्वांची माफी मागायची. प्लीज मला त्यांच्याकडे घेऊन चल, प्लीज. चल चल, आई सप्तशृंगी समजा ठीक करेल रे. चल आबा साहेब. अहो आई साहेब, बघा ना कोण आले ते शिष्य. आला आई. शशी, शशी. आबा, आबा. हो बेटे, जगदंबीच्या कृपेनं मी बरा झालो. आबा, माझ्याकडे फार चुका झाल्या. मी तुमचा अपराधी, मला क्षमा करा. असं बोलू नका. क्षमा मागायची असेल तर ते जगन्मातेची मागा, तिच्यामुळेच आज आपण एकत्र आलोय. काहीतरी काय शशी दादा, आहे की नाही माझी ताई मोठ्या मनाची? खरं खरं खतर. बेटा शशी, आपलं सारं वैभव, घरदार, सगळं सगळं काही घे, आपल्याकडे काही शिल्लक राहिलं नाही. आहेत काही शेअर्स, परंतु ज्याची बाजारात अजिबात किंमत नाही. आबा तुम्ही काळजी करू नका, मी मेहनत करेन आणि आपला गेलेला सार वैभव परत मिळवेल. शाबास बेटा, शाबास. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. दौलतराव, दौलतराव. तुम्ही इथं? अहो आता माझ्याकडे काही शिल्लक नाही हो तुम्हाला द्यायला. अहो मला काय बी नकोय, द्यायचीच असेल तर मला माफी द्या. हे बघा, मी तुम्हासनी घराबाहेर काढलं, तुमचा बंगला, शेती, गाडी समद समद जप्त केलं, आणि माझ्याच मुळे तुम्हासनी लकवा बी मारला. काळाचं चक्र फिरलं की त्याला कोणी रोखू शकत नाही, त्याला फक्त परमेश्वरच थांबू शकतो. ते तुमचं बरोबर आहे, त्याच काळानं माझी समधी घमंड उतरवली. आज मी तुमची समधी मालमत्ता परत करायला आलोय. हो आणि हो, तुमच्या शेअर्सची किंमत 5 पट वाढली आहे. ही घ्या बंगल्याची चावी आणि समधे कागदपत्र आणि मला माफ करा. आई जगदंबी, तुझ्या कृपेमुळे मला माझं सार वैभव परत मिळालं. तू धन्य आहेस माती, धन्य आहेस. बर दौलतराव, येतो मी. आबा, आज खरंच आनंदाचा दिवस आहे. हो बेटा, आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे.
मला वाटतं आजच्या या आनंदाच्या दिवसानिमित्त आई सप्तशृंगीच्या नावानं महाप्रसाद करा. हो मलाही तसंच वाटतं. आणि मला बी तसंच वाटतं बरं का. बेटा गायत्री महाप्रसादाची सगळी जबाबदारी तुझ्यावर. बर आई. मंडळी आई सप्तशृंगीच्या कृपेनं आमचं गेलेलं वैभव आम्हाला परत मिळालं आणि म्हणून त्या प्रीत्यर्थ आज आम्ही महाप्रसादाचं आयोजन केलं. आपण सर्वांनी ते गोड मानून घ्यावं अशी आपल्याला विनंती आहे. बोला सप्तशृंगी मातेचा जय जयकार. तूच कालवलंयस आणि वरून विचारतेस काय बोलतेस तू आत्या. खरं तेच बोलते. अरे ही आपला सूड घेते सूड. चुप बैस. गायत्री असं करणं शक्यच नाही. ती निर्दोष आहे. अहो बघा बघा गावकरांनो अहो हिनच घात केला. अहो द्या हिला पोलिसात. आत्या काय बोलते तुम्ही हे. मग कर की ना जिवंत. दाखव ना तुझ्या मातेचा चमत्कार. माते माझ्या भक्तीत कुठे काही कमी राहिली होती का. आई माझी चूक झाली असेल तर त्याची शिक्षा तू मला दे. पण या निर्दोष लोकांना त्याचे प्राण वाचव. त्याला चांगलं कर. माते माझ्या हाकेला धाव. माते माझ्या हाकेला धाव. नाहीतरी तेच तुझ्या समोर मी माझा जीव देईन. अकट विकट छल कपट करुणी कुणी दानव करीत मान. रुद्र भयंकर हे प्रलयंकर स्वीकारी आव्हान. स्वीकारी आव्हान. विश्व माऊली तुझ्या पावली. विश्व माऊली तुझ्या पावली. बाहेर पंच प्राण दे शक्ती से वरदान. दे शक्ती से वरदान. दे शक्ती से वरदान. आई शक्ती से वरदान. दे शक्ती से वरदान. अकट विकट छल कपट करुणी कुणी दानव करीत मान. रुद्र भयंकर हे प्रलयंकर स्वीकारी आव्हान. स्वीकारी आव्हान. Yeah.
तुझे माझे अनंत उपकार झाले गायत्री. तुझ्या प्रेमामुळे, तुझ्या अपार भक्तीमुळे, माझ्यावर असलेल्या तुझ्या विश्वासामुळे मला यावं लागलं. तुझी भक्ती, तुझं प्रेम निष्कपट आहे. माती, माती मी धन्य झालो. तू माझ्या गायत्रीच्या हाकेला धावलीस. बेटा श्रद्धा, अगं उठ ना, अगं उठ ना, गं उठा ना. काय झालं बेटा श्रद्धा, उठ ना. अच्छा आता कळ, हे तुझं कारस्थान आहे. शेवटी इथे तू हेच करायला आलीस. भोग भोग आता आपल्या कर्माची फळ. शशी जा पोलिसांना बोलणार. थांबा, त्यांना शिक्षा मी करणार आहे. त्यांची शिक्षा एकच, यापुढे मागचं सगळं विसरून त्यांनी आपल्या बरोबरच राहायचं. काय ऐक ऐक, एवढी कारस्थान करूनही तुझ्याबद्दल किती आस्था आहे ती. बेटा मला माफ कर, मला माफ कर. माफी मागायचीच असेल ना तर त्या सप्तशृंगीची मागा. ते सगळ्यांना माफ करते. जय जय सप्तशृंगी माता, जय जय सप्तशृंगी माता, जय जय सप्तशृंगी माता, जय जय सप्तशृंगी माता. मंगल वरदायिनी अंबिके.